डॉक्टर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संशोधन केंद्र पुणे आणि रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने यशोदा ह्युमन मिल्क बँक संशोधन केंद्राचं नूतनीकरण उद्घाटन समारंभ संपन्न झालाय डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाची कुलपती डॉक्टर पी डी पाटील आणि विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्ष सौ भाग्यश्री पाटील यांच्या पुढाकाराने ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यात आली आहे मातेचे दूध नवजात अर्बकाला सर्वोत्तम पोषण तसेच आजार आणि संसर्गापासून संरक्षण देत असते या धर्तीवर ह्युमन केला जातो ह्या बँकेमध्ये मातेचे दूध दात्याकडून संकलित केले जाते आणि गरजू नवजात अर्बकासाठी पुरवले जाते आईकडून नवजात बाळाला दूध पुरेशा प्रमाणात न मिळणे वैद्यकीय गंभीर स्थितीत दुधाची उपलब्धता भासणे तसेच बाहेर जन्मलेल्या बाळासाठी आणि कामावर जाणाऱ्या मातांच्या बाळासाठी ह्युमन मिल्क बँक एक वरदान ठरला आहे ही सेवा मोफत उपलब्ध असून गेली पाच वर्ष हा प्रकल्प डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयाच्या बालरोग विभागात कार्यान्वित या आहे यामध्ये आधुनिकता आणि नवीन तंत्रज्ञानासहित संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे